लग्नाची बेडी मालिकेच्या तेरा एप्रिलच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मधू ही राघवकडे येते आणि तिला काहीतरी महत्त्वाचे बोलायचे असल्याचे राघवला सांगते तेव्हा तिचे काही एक न ऐकता सिंधू मधुला तेथून जायला बोलते आणि राघवला सांगते की मधू जर गेली नाही तर माझ्याबरोबर बोलायला विसरून जा तेव्हा तिची राघवला चेकमेट करायची हिम्मत कशी झाली असे मधू सिंधूला सांगते तेव्हा सिंधू ती काहीही चुकीचे बोलत नसून तिला एवढा का त्रास होतोय असे सिंधू मधूला विचारते आणि मधूच्या जागी जर सिंधू असती तर तिला तिच्या नवऱ्याचीच काळजी वाटली असल्याची सिंधू मधूला सांगते तर मधूसारख्या दुसऱ्याच्या पंचायती करायच्या भानगडीत नाक सुद्धा तिला वेळ नसता असे सिंधू मधूला सांगते पण मधूचे दुसरेच काही भलतेच चालले असल्याचे सिंधू मधूला बोलते तेव्हा सिंधू खूप जास्त बोलत असल्याचे मधू सिंधूला सांगते तर तिला जास्त बोलायची हौस आली नसल्याचे बोलून मधूच्या त्या वागण्यामुळे तिला तसे बोलावे लागत असल्याचे सिंधू मधूला सांगते तेव्हा मधू राघवला सिंधूला तिच्याबरोबर व्यवस्थित बोलायचे सांगते आणि सिंधूचे ते बोलणे ती खपवून घेणार नसल्याचे बोलते तेव्हा खपवून घेण्याची काहीही गरज नसल्याचे सांगून सिंधू मधुला तिच्या खोलीत झोपण्यासाठी जाण्यास बोलते तेव्हा मधु तिने काय करावे आणि काय नाही हे सिंधूला सांगायची गरज नसल्याचे मधु सिंधूला बोलून सिंधू त्याला एवढे बोलली तरी तो गप्प का आहे असे मधु राघवला विचारते आणि दुसरे कुणी असते तर सिंधूचे तोंड बंद केले असते तेव्हा तो पुतळ्यासारखा का उभा आहे असे मधू राघवला विचारते तेव्हा तो तिथे पुतळ्यासारखा उभा आहे कारण सिंधूचे बोलणे एकदम बरोबर असल्याचे राघव मधूला सांगतो आणि त्याने सिंधूला गप्पसुद्धा राहायला सांगितले असते पण त्यावेळेस मधू चुकले असल्याचे राघव मधूला बोलतो आणि सिंधूचे म्हणणे बरोबर असल्याचे बोलून त्याला सिंधूचे म्हणणे पटले असल्याचे राघव मधुला बोलतो आणि वाद वाढू नये यासाठी मधुला तिच्या रूममध्ये जायला सांगतो तेव्हा मधुला सिंधू राघवचा राग येऊन मधु तिच्या खोलीत निघून जाते तेव्हा आता राघवने सिंधूचे म्हणणे बरोबर असल्याचे सांगून मधुला हकलून लावले आहे तर अशाच पुढील भागांच्या अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब